लाडकं भाऊ आता कुणी राहिलाच नाही. आम्ही आहोत ना सगळे, मग आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? शिवसेना ही तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळे आमचा बाली बाका झाला नाही. ठीक आहे, तुम्हाला काही काळ सत्ता मिळाली, पण उद्याचा काळ हा आमच्या शिवसेनेचा, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा, ज्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत आणि कुटुंबाच्या गप्पा मारू नयेत. महाविकास आघाडीचं जे जागा वाटत ते महाराष्ट्राला कधी कळेल? आपल्या होत आहे, चालू आहे ना जागा वाटप सुरू आहे आमचं. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्याला गए थे, तो वहां पे उनके अंतरराष्ट्रीय आरोप जो है उसका से मुलाकात हुई है. आरोप संजय कौन? संजय जी को मुझे मालूम है. शरद कोई भी बकता है, हम उसको जवाब देंगे और आप हमको सवाल पूछेंगे. कोई स्टेटस रखो, कोई प्रतिष्ठा रखो. शरद पवारांनी काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरती पुन्हा बैठक घेतली. पवार साहेबांचं म्हणणं जे आहे अनुभवाचे बोल असतात, त्यांचा विचार करायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. शेवटचा प्रश्न असा आहे की केंद्रातलं सरकार जाऊन एक म्हणजे मंत्रिपदाचं काही अनेक मंत्री असे आहेत, जसं रावसाहेब दानवे आहेत, संदीपान भुमरे आहेत, त्याचबरोबर भारती पवार आहेत, कराड आहेत, यांचं मंत्रिपद जाऊन एक महिना झाला आहे, मात्र त्यांना अजून सरकारी रूपात कायम आहे. त्यांचा सिक्युरिटी त्यांना वाय दर्जाची दिली जाते. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात, अधिक 40 आमदारांना सिक्युरिटी, पुन्हा या खासदारांना सिक्युरिटी. आमदार खासदारांना कुठलेल्या वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी, काही लोकांना थेट. पण मी परवा एका ठिकाणी बघितलं, कुठून गेलेल्या आमदारांच्या मुलांनाही तेवढीच सिक्युरिटी, मागे पुढे गाडी टाक 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 टाक, तमाशा चाललाय. मी विद्यमान खासदार आहे 25 वर्षापासून, मी माझ्या पक्षाचा नेता आहे, माझ्याकडे एकही पोलीस नाही. तर असे आमचे अनेक सहकारी आहेत, त्यांच्याकडे कोणती सुरक्षा नाही, पण आम्ही मर्दासारखे फिरतो. आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आमच्या गाड्यांवरती हल्ले करण्याचे प्रयत्न करतो, पण हे बेईमान या राज्याची सुरक्षा बेईमानांच्या संरक्षणासाठी, यांना संरक्षण म्हणजे या राज्यामध्ये अफजल खानाला संरक्षण, शाहिस्ते खानाला संरक्षण, अशी पद्धत चालू आहे इथे. पण आम्हाला चिंता नाही पाहुवा. त्यांची मानसिकता आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतोय, तुम्ही आमच्या गुलाम. हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे, जरी यांची भाषा असेल, ही भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा अपमान महाराष्ट्रात, महिलांचा अपमान, आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात, आम्ही 1500 रुपये देतो, तुम्ही आम्हाला मत द्या, ही गुलामीची भाषा आहे. थँक्यू. सर्व कामं थांबवले, सर्व कामं थांबवले. सेवा मध्यप्रदेश लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले म्हणते काही 2-3 महिन्यांवर आहे ते, त्या सत्य आहे. डीपीडीसीचे सर्व कामं थांबवण्यात आलेत लाडक्या बहिणी योजनेसाठी, फक्त तिकडे जो सर्व पैसा वळ. निवडणुका आहेत, 2 महिने केलं जाईल, कारण त्यांना असं वाटतंय की लाडक्या बहिणी त्यांना भरभरून मतदान करतील, हे असं अजिबात नाही आहे. लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाही मतांची. तुमच्या पक्षाच्या असलेल्या खासदार अवनागवळे म्हणतात की राजकीय आकस घेऊन संजय राऊत यांचा भोंगा वाजवला. मी त्यांना ओळखत नाही, मी बेईमानांना ओळखत नाही, उत्तर देत नाही. त्यांच्या मोदींच्या भगिनी ना त्या, हा म्हणजे तशाच बोलणार. लोकसभेत 400 मार्क नाराज लावता, कालच्या महाविकास बैठकीत 200 मार्क नाराज. 200 पार ना, नाही त्यांनी 300 पारचा दिला पाहिजे, आकडा चुकतोय त्यांचा. लोकसभेत मराठा फटका बसल्यामुळे फडणवीसांच्या जागी विनोद तावडेंना या सगळी जबाबदारी देण्याची स्वागत आहे. बैठकीत विनोद तावडे आमचे मित्र आहेत, जाणकार आहेत, त्यांना राजकारण अधिक कळतं देशाचं आणि महाराष्ट्राचं, आणि त्यांच्यावरती अन्याय झाला होता 2019 साल, एवढंच मला माहिती. अजित पवार महायुती ठेवतील असं तुम्हाला वाटतं? कारण देवेंद्र फडणवीसांचं संघाच्या बैठकीत वक्तव्य आहे की अजित पवारांना सोबत घेऊन लोकसभेत फायदाच झाला नाही. असं आहे की जर नाही ठेवलं तर लोक त्यांचा पराभव करणारच आहे, 12 मतीत त्यांचा पराभव होणार. हे सगळे बेईमान लोक आहेत, शिंदे गटाचे आणि पवार गटाचे, अजित पवार गटाचे, ते परत विधानसभेत तुम्हाला दिसणार नाही, त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही.
आम्ही लाडक्या बहिणींसाठी करतोय, मात्र सावत्र भावांचं पोट दुखतंय. आपल्याला सावत्र भाऊ म्हटलं. कोण म्हटलं? शिंदे. शिंदे शिंदे एकनाथ शिंदे. बघा, एकनाथ शिंदेचा इतिहास माहीत नाही आणि तो भावनाशून्य माणूस आहे. लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांचे सहकारी काय बोलतात ते आधी पहा. लाडक्या बहिणींवर कशा प्रकारे दबाव आणला जातोय, मतं द्या. शिंद्यांच्या ठाण्यामध्ये शिवसेनेच्या अनेक बहिणींच्या घरावर आणि व्यवसायावरती बुलडोजर यासाठी फिरवण्यात आले की त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही. त्या त्यांच्या बहिणी नव्हत्या का? ही क्रूर माणसं आहेत ज्याने माननीय उद्धव ठाकरे इस्पितळात असताना, त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली असताना गद्दारीचा कट रचला, ह्याच्याविषयी आम्ही काय बोलणार. गुलामीची भाषा सध्या सुरू आहे. लाडक्या बहिणींना गुलाम करण्याचा डाव आखला जातोय असं देखील संजय राऊत यांनी आरोप